भलायकीच्या ह्या प्रवासान तुमकां सगळ्यांक रोहित वाडकराचो मायेमोगाचो येवकार. आमच्या वांगडा आसा डॉक्टर सोनाली सरनोबत, जी बेळगावी खूब फामाद आसा आणि आतां म्हाका दिसता ह्या कार्यक्रमांतल्यान गोंयानूय तांचें नांव जाल्लेलें आसा. तशी वेगळी तांची ओळख दिवपाची गरज ना गोंयकाराकूय बिगर, बिकॉज काही वर्सां पयलीं ती गोंयानूय प्रॅक्टीस करताली, मदीं विजिट्स आसताले तिचे. आतां परत ह्या कार्यक्रमांतल्यान भलायकी तुमची बरी उरपा खातीर मेन म्हटल्यार दुयेंसा पासून पयस रावप, आणि जर दुयेंस जालें जाल्यार खंय वचप, कसली ट्रिटमेंट घेवप आणि ताचे फुडें कॉन्सिक्वेन्सीस कितें आसा, हें सगळें तुमकां जाणून घेवपा खातीर आणि मोर इम्पॉर्टंट ब्रीफ करपा खातीर आमच्या बरोबर तेंच्यानी वेळांत वेळ दिवन आमकां हो टायम स्पेंड केल्लो आसा. त्या खातीर डॉक्टर थँक्यू वेरी मच फॉर जॉयनिंग अस अगेन ऑन दीस प्रोग्राम दॅट इज हेल्थ मंत्रा. इट्स अ प्लेजर, थँक्यू. ओके, नाव वेन वी से अबाउट अ बॉडी, देर आर एन नंबर ऑफ पार्ट्स, म्हटलं किडनीवर आपण बोललो याच्या अगोदर, स्किनवर बोललो, थ्रोटवर बोललो, वेगवेगळे विषय आहेत. लिव्हर इज वन ऑफ द पार्ट इन दिस इंजिन ऑफ आज. लिव्हरला काही होणे म्हणजे डिझीज कसलं होणे त्याच्यावर आज, इज इट अ लाईफस्टाईल डिझीज ऑर इट इज पार्ट अँड पार्सल ऑफ ऑफ ऑल दिस वाईल दॅट यु नो वी हॅव हॅड? लिव्हर म्हणजे आपल्या शरीरातली एक केमिकल फॅक्टरी आहे. लिव्हर किंवा आपण वी कॉल यकृत इन मराठी, त्याला यकृत असं म्हणतो. आपल्याला आता बोलीभाषेमध्ये लिव्हर इज द नेम विच वी यूज. तर लिव्हरला आपण केमिकल फॅक्टरी का म्हणतो, तर बॉडीमध्ये तयार होणारी हॉर्मोन्स, एन्झाईम्स, वॉट एवर थिंग इज रिक्वायर्ड, लाईक द थिंग्स विच आर इन्क्लुडेड इन ब्लड, द थिंग्स विच आर निडेड फॉर डायजेशन, असिम्युलेशन, टोटल फंक्शन ऑफ द बॉडी, इट डिपेंड्स अपॉन द लिव्हर फंक्शन. सो तुमचं जर का लिव्हर फंक्शन चांगलं नसेल, ऑब्व्हियसली फंक्शन चांगलं नसेल तर त्याचा आउटपुटही चांगला नसतो. म्हणजे ते एन्झाईम्स, हॉर्मोन्स, हा सगळ्यामध्ये इट क्रिएट्स अ केऑस ऑर अ हॅवॉक इन बॉडी. तर लिव्हर इज द बिगेस्ट ऑर्गन इन द बॉडी, हेवीएस्ट ऑर्गन इन द बॉडी, आणि इट हॅज अ गुड कॅपॅसिटी टू रिजनरेट इट सेल्फ. म्हणजे आपले डोळे, नाक वगैरे जे एकदा जर का ते बाद झालं तर पुन्हा तयार होऊ शकत नाही. पण लिव्हर हा एकच स्पेशल ऑर्गन असा आहे की इट कॅन रिजनरेट, पुन्हा त्याच्या पेशी तयार होऊ शकतात. सो इट हॅज अ बिग वर्क इन द बॉडी, ॲक्च्युली यू शुड से. आणि लिव्हर जसं मी म्हटलं की इज इट, त्याला काय होणे, इज इट बिकॉज ऑफ द लाईफस्टाईल दॅट वी हॅव ऑर त्याच्यासाठी खूप काही असतात गोष्टी की लिव्हर डिसिजेस, ब्रॉड स्पेक्ट्रम टर्म आहे ती ॲक्च्युली, की त्याच्यामध्ये अनुवंशिक आजार असतात, त्यानंतर शरीरावरती होणारा आघात जो केमिकल आघात असू शकतो, औषधांचा आघात असू शकतो, किंवा व्हायरल असू शकतो, म्हणजे जीवाणू विषाणू यांच्यामुळं, सूक्ष्मजीवांमुळं होणारे आजार असतात, काही वेळा अल्कोहोलमुळं होणारे आजार असतात, आणि काही वेळेला औषधांचा अतिरेक झाल्यामुळं होणारे आजार असतात. तर हे खूप मोठी टर्म आहे की लिव्हर डिसीज, त्यामध्ये खूपसे आजार आहेत, अगदी म्हणजे जॉन्डिसपासून ते लिव्हर सिरॉसिसपर्यंत. तर मला वाटतं हा आजचा टॉपिक हा खूप मोठा होणार, कारण त्याच्यामध्ये आणि व्हेरी इंटरेस्टिंग ऑल्सो. ओके, आपण जॉन्डिस आणि लिव्हर सिरॉसिस म्हणा, आय विल स्टार्ट विथ लिव्हर सिरॉसिस, यु नो व्हॉट इज द एंटायर, त्याच्याबद्दल काय तुम्ही सांगाल मला? लिव्हर हे साधारण एखाद्या स्पंज कसा दिसतो त्या पद्धतीचा लिव्हर हा ऑर्गन आहे, म्हणजे हा अवयव असा आहे. आणि त्याच्या आतल्या एखाद्या छोट्याशा खोबडीमध्ये किंवा एका व्हॅक्युममध्ये गॉल ब्लॅडर म्हणजे पित्ताशय असतं. तर लिव्हर सिरोसिस म्हणजे लिव्हर फेल्युअर असल्यासारखंच आहे. त्याच्या ज्या पेशी ह्या एकसंध असतात, वेअर दे आर वर्किंग इन अ मेशवर्क, म्हणजे एक नेटवर्क असतं त्याचं, तर इट बिकम स्पॉन्जी, एकदम ते विसविशीत व्हायला लागतं, त्याच्या पेशींचा ऱ्हास व्हायला लागतो, त्या पेशी सगळ्या डेड व्हायला लागतात किंवा काम करेनाशा होतात, तर त्याला आपण लिव्हर सिरोसिस म्हणतो. तर लिव्हर सिरोसिसमध्ये त्यातल्या रक्तवाहिन्या, अशुद्ध रक्तवाहिन्या, शुद्ध रक्तवाहिन्या, त्याशिवाय नर्व्स, त्याशिवाय तिथल्या पेशी, त्यातलं येणारं रक्त, जाणारं रक्त, ह्या सगळ्या गोष्टींचा एक लक्षण समूह म्हणजे लिव्हर सिरोसिस असतो. आणि इट इज अ फॅटल डिसीज, मीन्स इट कॅन टेक युअर लाईफ. सो इट नीड्स अटेन्शन, प्रॉपर अटेन्शन. जर का ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर प्राथमिक अवस्था ही कावीळीची असते, म्हणजे जॉन्डिस, आणि द लेटर इज द लिव्हर फेल्युअर. ओके, वी ऑल्सो हिअर समटाईम्स इज फॅटी लिव्हर. What is this fatty liver? Does it get swollen? As you asked me, ki, are those liver diseases lifestyle diseases? Fatty liver is one of them. Manje, yeah, it's a cause. It's a symptom of lifestyle.
तर जे लोक अजिबात एक्सरसाइज करत नाहीत, सततच फॅटी फूड खातात, म्हणजे पिझ्झा, बर्गर, आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक्स, अडल्ट्रेटेड फूड, हे जे आहे बैठी जीवनशैली, सततचा स्ट्रेस आणि हा असा आहार, इट्स अ डेडली कॉम्बिनेशन. तर ह्यातनं आजारांची सुरुवात ही होतेच होते आणि त्याच्यामध्ये आपल्या शरीराची केमिकल फॅक्टरी जी आहे तिथं जाऊन हा सगळा जो काही घाणेरडा आपल्या शरीरातले जे पदार्थ असतात ते सगळे तिथं जाऊन साठतात आणि दे स्टार्ट ट्रबलिंग युअर लिव्हर. तर तिथनं जे फंक्शन डिस्टर्ब होतं, पहिल्यांदा लिव्हरचं फंक्शन डिस्टर्ब होतं आणि नंतर त्याच्या रचनेमध्ये बिघाड व्हायला लागतो. मग त्यातल्या वेन्स काम करत नाहीत, आर्टरीज काम करत नाहीत, म्हणजे अशुद्ध रक्त शुद्ध रक्त ह्याच्यामध्ये सगळा केऑस तयार होतो आणि त्यानंतर मग हे फॅटी लिव्हर, म्हणजे लिव्हर फुगतं, लिव्हर मोठं होतं, त्याच्यावरती फॅट डिपॉझिशन होतं, तर ही चरबी साठायला लागते आणि मग माणसाला सुस्ती यायला लागते, काम करू नये असं वाटतं, खाल्लं की लगेच झोपावं असं वाटतं, निगेटिव्ह विचार येतात, डिप्रेशन येतं आणि हा खूप म्हणजे पुढं जाऊन डायबिटीस व्हायला आमंत्रण होणं किंवा ह्याच्यामधनं हायपरटेन्शन सुरू होणं, एकाला एक जोडून हे आजार फॅटी लिव्हरमधनं सुरू होतात. इट इज जस्ट वन पॉईंट स्टार्ट मे बी, त्याच्यानंतर हे सगळे पुढे कॉन्सिक्वेन्सेस आर बाउंड टू हॅपन. आपण कावीळ म्हणतो और जॉन्डिस, कामीण ज्याला आपण युजली म्हणतो, इज लिव्हरचा पहिलं स्टेज ऑफ गेटिंग एनिथिंग इज जॉन्डिस. जॉन्डिस हा दोन प्रकारचा असतो, पहिला असतो तो इन्फेक्टिव्ह आणि दुसरा असतो तो बिकॉज ऑफ अदर डिसिजेस. ते एक लक्षण आहे. जॉन्डिस इज नॉट अ डिसीज, इट इज अ सिम्पटम ॲक्च्युली, की शरीरातले म्हणजे लिव्हरमधलं जे पिगमेंट असतं, बिलिरोबिन म्हणतो त्याला, की त्यानं येलोनेस येतो, तर ते पिगमेंट जास्त होणं म्हणजे जॉन्डिस होणं असं आपण समजतो. तर ते जॉन्डिसमध्ये सुद्धा इतके प्रकार आहेत. इन्फेक्टिव्हमध्ये हिपॅटायटिस ए बी सी असे प्रकार आहेत. त्याच्यानंतर ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस, म्हणजे ज्याच्यामध्ये ऑब्स्ट्रक्शन होतं, तर कसं होतं, तर गॉलस्टोन म्हणजे पित्तखडे जे तयार होतात ते ट्यूबमध्ये अडकून बसतात आणि पित्तरस हा आतड्यांमध्ये येत नाही, तर तो पित्तरस अडकून बसून त्यातनं बिलिरुबिन वाढून त्यातनं शरीराला पिवळेपणा यायला लागतो, दॅट इज ऑब्स्ट्रक्टिव्ह. आणि इन्फेक्टिव्ह जो आहे हा काही व्हायरसेसमुळं होणारा असतो, जो आपल्याला दूषित पाणी पिण्यामुळं किंवा दूषित अन्न खाल्ल्यामुळं, जिथं आपण उघड्यावरती पदार्थ जे ठेवलेले असतात ते इन्फेक्टेड असतात, तर ते खाल्ल्यामुळं होणारं इज इन्फेक्टिव्ह जॉन्डिस. आणि हे जर का ह्या जॉन्डिसला लक्ष दिलं नाही तर अगेन इट इज अ फॅटल डिसीज, तर त्याच्यामध्ये सुद्धा जीवितहानी होऊ शकते. जॉन्डिसबद्दल जर बोलत आपण असं की ऑल दिस इन्फंट न्यू बॉर्न्स, त्यांना पण जॉन्डिस होतो का? होतो. त्यांच्यामध्ये व्हॉट इज द कॉज देन? या तर लहान मुलांच्या मधला जो जॉन्डिस होतो तो ॲक्च्युली नॉर्मल मानला जातो, कारण त्यांच्यामध्ये ज्या मूळ पेशी असतात रक्त तयार होण्याच्या, ती तयार व्हायची प्रोसेस सुरू असते, त्यांचं पूर्ण शरीर बनत असतं आणि त्यावेळेला ते एक प्रकारची स्टेप म्हणता येईल की पूर्ण ह्या आयुष्यात येण्याची जी स्टेप असते, ते रक्त जे आहे ते नॉर्मलाइज होण्याची जी क्रिया असते, म्हणजे मी थोडक्यात सांगते की त्या अगदी आपल्याला मेडिकल जार्गनमध्ये जायचं नाही आहे, तर ती क्रिया नॉर्मलच असते आणि त्याला नॉर्मल इक्टेरस म्हणतात. तर इक्टेरस म्हणजे जॉन्डिस. तर काही वेळेला काय होतं की ह्याचा अतिरेक होतो आणि मग ती कावीळ मेंदूला चढते म्हणतात. तर तसं झालं तर मात्र त्या येस इट हॅ इट ऑल्सो हॅज टू बी टेकन केअर ऑफ. तर त्या लहान मुलांच्यामध्ये होणारा नॉर्मल जॉन्डिससुद्धा जर का व्यवस्थित लक्ष नाही दिलं तर तो घातक ठरू शकतो. बेसिकली लहान मुलांना जॉन्डिस होणं इज पार्ट ऑफ द प्रोसेस, बट हाउएव्हर यू हॅव टू टेक केअर सो दॅट इट डझंट एंड अप इन टू अ डिफरंट. अनदर थिंग इज येलो जॉन्डिस, आपण म्हणतो पिवळी कावीळ, वॉट इज दिस ऑल अबाउट? And tachanantar, you know, the symptoms are, you know, how do you note those particular symptoms? Yellow jaundice, मी आता म्हटल्याप्रमाणे की बिलिरुबिन नावाचं जे रंगद्रव्य आहे जे लिव्हरमध्ये पित्तरसामध्ये आढळतं आणि ते आपल्या शरीरामध्ये बरीच कार्य करत असतं, म्हणजे इट इज अ कॉम्प्लेक्स मेकॅनिझम. रक्ताच्या मधल्या ज्या देवाणघेवाणी असतात ते इट इज अ ऑस्मोसिस असतं किंवा काही बार्टर सिस्टीम होत असते, हार्मोन्स देणे हार्मोन्स घेणे हे सगळं जे काय असतं, तर त्या सगळ्या आवश्यकच असतात ह्या गोष्टी. पण जेव्हा इन्फेक्टिव्ह जॉन्डिस होतो, म्हणजे व्हायरसमुळं किंवा बॅक्टेरियाजमुळं जेव्हा जॉन्डिस होऊ शकतो, तर तो जॉन्डिस जो आहे तो रंगद्रव्य जास्त करून त्याच्यामध्ये वाढायला लागतं, बिलिरुबिन सिरममधलं म्हणजे रक्तामधलं बिलिरुबिन वाढायला लागतं आणि त्यानं त्वचा पिवळी होणे, डोळ्याची पांढरा जो भाग असतो तो पिवळा दिसणे,
किंवा युरिन पिवळी होणे अतिरिक्त प्रमाणात, त्यानं माणसाची सगळी सिस्टीम स्लो डाऊन होते. त्याच्यामुळं सतत झोप येणे, भुकेवरची वासना जाणे, ही सगळी लक्षणं दिसायला लागतात. आणि हा सुद्धा वरवर साधा वाटणारा किंवा सेल्फ लिमिटिंग म्हणतो आम्ही त्याला, एक 4 आठवडे 6 आठवड्यामध्ये तो आपोआप जातो, पण लक्ष नाही दिलं त्यावेळेला सुद्धा तर तो पण फॅटल होऊ शकतो, जीवघातक ठरू शकतो. ओके, आता जस्ट टू मेक दिस केमिकल फॅक्टरी ऑफ आवर्स इन आवर बॉडी हे चांगलं राहण्यासाठी, इज देअर अ स्पेशल डायट? आय ऑलवेज आस्क यू दिस क्वेश्चन की आपल्यासाठी चांगलं राहण्यासाठी काय करावं? आपले सगळेच अवयव चांगले होण्यासाठी चांगला आहार, चांगला व्यायाम आणि चांगली बुद्धी असणं हेही आवश्यक आहे. बुद्धी इथं का म्हटलं तर आजकाल आपण इतके यंत्राच्या अधीन झालो आहोत की आपल्या लाईफस्टाईलमधनं पूर्णतः व्यायाम हा बाहेर फेकला गेलेला आहे. आपण चालत नाही, गाडीतून किंवा गाडीवरून ऑफिसला येतो, ऑफिसमध्ये दिवसभर बसतो आणि पुन्हा गाडीतून घरी जातो, म्हणजे आपल्या मेंदूला चालना असते भरपूर पण शरीराला चालना नसते. शिवाय आपण वेळ पडेल वेळेला मिळेल असं खातो, म्हणजे त्याला सत्व असेल असंच नाही, पण त्याच्यामध्ये भरमसाठ साखर किंवा भरमसाठ फॅट किंवा भरमसाठ नको असलेल्या गोष्टी, ज्या ॲडिटिव्स, कलरंट्स वगैरे जे काय असतात, त्या गोष्टींनी ह्या लिव्हरवरती हा परिणाम होतच असतो. म्हणून तुमची बॉडी, इनफॅक्ट ही केमिकल फॅक्टरी चांगली ठेवण्यासाठी यू नीड टू वॉक अ लॉट, टेक प्रॉपर फूड. प्रॉपर फूड म्हणजे जे बॅलन्स्ड इंडियन फूड आहे, विच इज मेड इन होम, नॉट इन द पॅन्ट्रीज ऑर द हॉटेल्स. एक्झॅक्टली, तर युअर लोकल फूड विच इज मेड ॲट होम इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, आता एक जलोदर म्हणून आपण ऐकतो किंवा असायटिस, हे बेसिकली व्हॉट इज इट ऑल अबाउट? कसं असतं की लिव्हरला जर का सूज आली किंवा त्याच्यामध्ये सिरोसिस झालं किंवा त्यातल्या रक्तवाहिन्या जर का ब्लॉक झाल्या किंवा पित्तरस वाहायचा ब्लॉक झाला, तर तिथं पोर्टल व्हेन म्हणून असते जी लिव्हरला रक्त सप्लाय करत असते, लिव्हरकडनं रक्त, अशुद्ध रक्त वाहून नेते, तर त्याला ब्लॉकेजेस तयार होऊन पोटामध्ये पाणी साठायला सुरू होतं. आणि पोटामध्ये पाणी साठणं ही धोक्याची पहिली अलार्म असते की काहीतरी तुमच्या शरीरामध्ये वाईट चाललेलं आहे किंवा तुमच्या सिस्टीममध्ये काहीतरी खराबी आहे. हे जेव्हा आढळून येतं तेव्हा कोणत्या तरी सिरियस आजाराची सुरुवात झालेली असते. त्यामुळे जरा जरी पोटाचा आकार वाढल्यासारखा वाटणं किंवा पोट डबडबल्यासारखं वाटणं वरच्या बाजूनं किंवा पोटामध्ये पाणी साठलेलं आहे असं दिसणं इज अ डेंजरस डिसीज. त्यावेळेला तुम्ही वैद्यकीय सल्ला हा घेतलाच पाहिजे. आणि मुळात ज्या तपासण्या सांगितलेल्या असतात, इन्व्हेस्टिगेशन्स म्हणजे सोनोग्राफी किंवा ब्लड चेकअप, हे करणं गरजेचं आहे. लोक हे टाळायला पाहतात की तुम्ही औषध द्या आणि बरं करा, पण त्याआधी त्याचं डायग्नोसिस होणं पण खूप गरजेचं आहे. आपण निदान होणं हे टाळू शकत नाही, निदान होण्यासाठी त्या प्रोसिजरमधनंच जावं लागतं, तज्ज्ञांचा सल्ला हा घ्यावाच लागतो. आणि असायटिसला त्याच्या मागचं जर का कारण शोधून जर ट्रीटमेंट केली, होमिओपॅथीसारखं शास्त्र नाही ह्याच्यामध्ये, कारण वी ट्रीट द पेशंट नॉट द डिसीज. तर ही जी टर्म आहे इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रत्येक पेशंटने किंवा प्रत्येक ऐकणाऱ्या श्रोत्याने हे जरूर समजून घ्यावं की होमिओपॅथीमध्ये पेशंटला प्राधान्य दिलं जातं, आजाराला नाही. तर अकॉर्डिंगली त्याचं उपचार केले जातात अँड दॅट इज वाय इट लीड्स टू क्युअर. ओके, अजून एक गोष्ट की आपण बरेचदा म्हणतो की लिव्हर जेव्हा कोणाला काही असं झालं की वी अल्टिमेटली लीड दॅट टू अल्कोहोल, हे दारूमुळे झालं. त्याचं किती पर्सेंटेज दारूमुळे होते आणि किती पर्सेंटेज दारूमध्ये नाही होत? मला तर असं वाटतं की 100% दारूमुळेच लिव्हरचे आजार जास्त होतात. एक 100% 10-12% इतर आजारांचा, म्हणजे इतर कारणांचा अंतर्भाव असू शकतो. दारूमुळं होतं काय की अल्कोहोल, त्याचा बेस जो आहे इट इज अ शुगर, की अल्कोहोलचं विघटन झाल्यानंतर इट लीड्स टू ग्लुकोज. आणि दारू पिल्यामुळं त्यातले जे काही घातक द्रव्य आहेत ही सरळ सरळ जाऊन लिव्हरमध्ये साठतात, लिव्हरचं फंक्शन सगळं बाद होतं. लिव्हर फंक्शन करायचं कमी झालं की पोटात पाणी साठणं, त्याच्यानंतर इसोफेजियल वरायसिस म्हणजे अन्ननलिकेला ज्या रक्तवाहिन्या असतात त्या फुटतात आणि त्यातनं रक्तप्रवाह सुरू होतो, रक्ताच्या उलट्या होतात आणि शेवटी रुग्ण दगावू शकतो. तर लिव्हर सिरोसिसची ही शेवटची परिणिती असते, ज्यातनं इंटेस्टाईन्समधनं म्हणजे आतड्यांच्या दोन्ही एंडमधनं रक्तस्राव होतो आणि रुग्ण मरतो. तर ही जी गोष्ट आहे ही सिरियसली घेणं खूप आवश्यक आहे. अल्कोहोल इज ऑलवेज डेंजरस, नो डॉक्टर विल एंडोर्स इट,
की अल्कोहोलमुळं कोणतेही धोके नाहीत. आजकाल बऱ्याच व्हॉट्सॲपवरती आपण वाचतो की रोज एवढे अल्कोहोल घेतल्यानं काहीही होत नाही, पण ॲट द एंड ऑफ द डे अल्कोहोल इज नॉट अ मेडिसिन, इट इज अ ॲडिक्शन. तर हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. अल्कोहोल डीॲडिक्शन करण्यासाठी म्हणजे पहिल्यांदा न घेणे ही स्टेप आहे, आणि जर का घेत असतील तर ते थांबवणं हे खूप गरजेचं आहे, कारण शेवटी तुमचं लिव्हर कॉम्प्रोमाइज होतंच. कोणाला जर दारू सोडायची असेल तर कॅन होमिओपॅथी हेल्प इन टर्म्स ऑफ मेडिकल, ऑर इज इट दॅट काउन्सिलिंग यू नीड टू टेक, अँड ऑब्व्हियसली विल पॉवर पण असायला पाहिजे की आपण सोडणार ही गोष्ट. व्हेरी गुड क्वेश्चन, अँड आय थिंक सिन्स एजेस हे आपल्याकडे हा प्रॉब्लेम टॅकल केला जात आहे, काही वेळेला टॅकल होतही नाही. पण ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, एक तर काउन्सिलिंग आणि फॅमिली सपोर्ट, आणि दुसरं आहे ती मेडिसिन्स. तर आम्ही आमच्या सरनोबत्स क्लिनिकमध्येच बॅच फ्लॉवर मेडिसिन्स म्हणजे जी पुष्पौषधी आम्ही म्हणतो, तर ह्याची एक पूर्ण नवीन रेंज सुरू केलेली आहे. वी आर मॅन्युफॅक्चरर्स ऑफ दॅट. आणि ही जी औषधं आहेत ही माणसाला डीॲडिक्शन करण्यासाठी परावृत्त करतात, म्हणजे तो कॉन्फिडन्स देतात की एखाद्या माणसाला सोडायची असते दारू पण तो सोडू शकत नाही कारण त्याच्या पूर्ण आहारी गेलेला असतो. तर त्याला फॅमिली सपोर्ट, काउन्सेलिंग आणि ही अशी औषधं, ही ह्या तीन गोष्टी ज्या आहेत, दिस ट्रियो इट हेल्प्स अ लॉट. माणूस डीॲडिक्टेड होतोच, त्याचा अल्कोहोल सुटतोच, शिवाय त्याचं लिव्हरसुद्धा 100% क्युअर होतं, म्हणजे त्या लिव्हरचा सगळे प्रॉब्लेमसुद्धा क्युअर होतात. इट इज अ लॉंग प्रोसेस, पेशन्स इज नीडेड, परसिस्टन्स इज नीडेड, आणि ऑफकोर्स मेडिकेशन इज ऑल्सो नीडेड. आय थिंक ऑब्व्हियसली दी अमाऊंट दॅट यू विल बी यू विल कम आउट ऑफ इट विल ऑल्सो डिपेंड मोर इम्पॉर्टंट ऑन युअर विल पॉवर. एक्झॅक्टली. डू यू हॅव एनी केसेस लाईक दिस, हॅव यू एनकाउंटर्ड इथे? अशा खूप केसेस येतात, आणि व्हेरी सॅड की गोव्यातून अशा केसेस येतात की आम्ही तुमच्या सगळ्या लोकांना अगदी मजेत जगणारे लोक म्हणतो, पण ही मजा जी आहे ही आयुष्यावरती जेव्हा बेतते, आणि इट्स व्हेरी सॅड की तरुण मुलांच्यामध्ये किंवा अगदी जी फॅमिली आता सेटल होता होता आलेली आहे आणि त्या माणसाचा बळी जातो. युजली फॅमिली हेड्स आर म्हणजे अल्कोहोलला पूर्ण वाहून गेलेले असतात, आणि त्यांना एक माणसाचाच नाही तर पूर्ण फॅमिली नष्ट होते. तर त्या फॅमिली नष्ट होण्यापासून जर का वाचवता आलं तर त्याच्यासारखा आनंद नाही, कारण ह्या ट्रीटमेंटमध्ये फक्त आम्हाला बेनिफिट ह्याच मॉनिटरी बेनिफिट मिळत नाही तर त्याच्यामध्ये एक आत्मिक समाधान मिळून जातं, आणि तो पेशंट बरा झाला, पूर्ण डीॲडिक्ट झाला, तर त्याच्या फॅमिलीचे सुद्धा जी दुवा मिळते ती पण फार मोठी आहे. लिव्हरच्याच बाजूला इज पित्ताशय. ओके, नाव आपण बरेचदा ऐकतो की पित्त खडे, दिस इज समथिंग दॅट वी हॅव बीन लिस्निंग क्वाईट ऑफन नाव, ह्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? पित्तखडे हे अगदी आधीपासून माणसाला होत होते, आत्ताही होतात, त्यांना क्वचितच माणसांना त्रास होतो. ॲक्च्युली बघायला गेलं तर आजकाल आपल्याकडे सोनोग्राफी आल्यामुळं झालेले आहेत पित्तखडे हे कळतं, कधी कधी सिमटम्समुळं की अचानक खूप पोटात दुखायला लागतं, रुग्ण अगदी गडाबडा लोळायला लागतो, त्यावेळेला आपल्याला समजून येतं सोनोग्राफी केल्यावरती की पित्ताचा खडा आहे. काही ना अगदी मिलीमीटर्सपासून ते सेंटीमीटर्सपर्यंत लहान ते मोठे असे होतात, एका पित्तखड्यापासून ते 7-8 पित्तखडे एकत्र असणे किंवा पित्ताशय पूर्ण त्यांना भरून जाणे ह्यासुद्धा गोष्टी होतात. पण हे पित्तखडे जे असतात हे सॉफ्ट कोलेस्ट्रॉलचे बनलेले असतात, दे आर नॉट हार्ड. तर जे अतिरिक्त कोलेस्ट्रॉल बॉडीमध्ये असतं त्याचा एक स्फटिकसारखा तयार होऊन ते पित्तखडे बनतात, आणि ते औषधाने पूर्ण विरघळणं खूप इझी आहे. त्यालासुद्धा होमिओपॅथिक औषधं अशी आहेत की साधारण 6 महिन्याच्या कालावधीमध्ये हे पित्तकडे विरघळू शकतात. बेसिकली दॅट आता जस्ट टू अवॉइड दिस, व्हॉट इज द केअर दॅट यू नीड टू टेक? पित्तकडे विशेषतः होतात हे सारखा उपवास करणाऱ्या लोकांच्यामध्ये, कारण सारखा उपवास असं मी म्हटलं, सारखा उपवास म्हणजे काही कम्युनिटीजमध्ये आपण बघतो की 1 महिन्याचा उपवास किंवा 8 दिवसाचा उपवास असं असतं, आणि आजकाल नवीन उपवास करणारे लोक म्हणजे आपले डाएट करणारे लोक असतात की जे अजिबात खायचं नाही म्हणजे डाएट झालं असं म्हणतात. तर त्यांच्यामध्ये काय होतं की हे सारखासारखा पित्तरस तयार होऊन त्याचे खडे बनायला लागतात, आणि इट इज अ डेंजरस सिच्युएशन. जर का छोटा पित्तकडा असेल आणि तो जर का ट्यूबमधनं बाहेर आला आणि तो पॅनक्रियासच्या तोंडाशी जर का जाऊन बसला तर तो पॅनक्रियाजचे सगळे ज्युसेस बाहेर येऊ देऊ शकत नाही, आणि पॅनक्रियाज ब्लॉक होतात, आणि पॅनक्रियाजमधले जे एन्झाईम्स आहेत ते पॅनक्रियाजवरतीच ॲक्ट करायला चालू होतात, आणि पॅनक्रिया विरघळू शकते त्यानं. तर हा एक छोट्या गोष्टींमधनं मोठा काहीतरी आजार उद्भवू शकतो, तर ह्याच्याकडे दुर्लक्षही करता येत नाही.
तर सर्जरीपेक्षाही मला असं वाटतं की आमच्या होमिओपॅथिक औषधाने दिस कॅन बी क्युअर्ड प्रोव्हाइडेड इट इज डायग्नोस्ड इन टाईम. तर वेळेला महत्त्व देणं, आपल्याला शरीराला जे त्रास होतात ह्याला महत्त्व देणं आणि तज्ज्ञांचा त्याला सल्ला घेणं आणि सल्ला घेतल्यानंतर तिथंच न थांबता ती ट्रीटमेंट व्यवस्थित घेणं, ह्या सगळ्या प्रोसेसेस व्यवस्थित झाल्या पाहिजेत. ओके, अजून एक गोष्ट जी गोल्डस्टोन आपण म्हणतो, गोल्डस्टोन अँड होमिओपॅथी, कॅन इट हेल्प ऑर अँड व्हॉट इज द कॉन्सिक्वेन्सेस, व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ गोल्डस्टोन बेसिकली? गॉलस्टोन काही लोकांना होतात हे सेंटीमीटर्समध्ये होतात, म्हणजे अक्षरशः 16 mm खडा आहे, 20 mm खडा आहे, 20 mm म्हणजे 2 cm झाला, म्हणजे साधारण शेंगदाण्यापेक्षाही जरासा मोठा. तर हे खडे जेव्हा घट्ट होतात किंवा हार्ड बनतात तर ते औषधाने विरघळवणं कठीण होतं, अशा वेळेला सर्जरी करावी लागते. पण काही खडे असे असतात की जे 10 mm कमी आहेत आणि ते सॉफ्ट आहेत आणि जरी मल्टिपल असले, जास्त असले, तरी औषधाने ते विरघळतात. माझ्याकडे एक छोटा मुलगा यायचा जो साधारण 6 ते 7 वर्षाचा होता आणि तो इतका बारीक आणि इतका तब्येतीनं नाजूक होता की त्याला सर्जरी करायला सांगितली होती एक ॲलोपॅथिक डॉक्टरनी, पण त्याचे आईवडील त्याला तयार नव्हते, कारण एवढ्या लहान मुलामध्ये अशी सर्जरी करणं त्यांना पटतही नव्हतं आणि ते त्यांची कॅपॅसिटी पण नव्हती. तर त्या मुलाला आम्ही 6 महिने ट्रीटमेंट दिली, तर त्या 6 महिन्यामध्ये आधीची सोनोग्राफी आणि नंतरची सोनोग्राफी ते पित्तखडे पूर्ण गेलेले आहेत आणि त्या मुलाची पचनसंस्था सुधारून ही स्टार्टेड पुटिंग ऑन वेट आणि म्हणजे वेट गेन व्हायला लागलं, नॉर्मली तो हेल्दी दिसायला लागला, त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या. म्हणजे लहान मुलांच्यापासून ते म्हातारपणापर्यंत पित्तखडे हे क्युअर होऊ शकतात, फक्त त्याला वेळीच होमिओपॅथिक औषधं घेणं हे फार गरजेचं आहे. ओके, आपण तुम्ही म्हणाल की होमिओपॅथी मेडिसिन्स, देन यू ऑल्सो हॅव अ रिसर्च सेंटर वे यू ऑल्सो कम विथ मेडिसिन्स, यु नो व्हॉट इज द प्रोसेस बेसिकली, हा प्रोसेस कसा काय असतो? यू कीप ऑन रिसर्चिंग अँड यु नो ऑर बेस्ड ऑन द केस स्टडीज? आम्ही आता जवळजवळ 20 वर्ष प्रॅक्टिस करत आहे. आमची चांगली गोष्ट अशी आहे की आम्ही प्रत्येक पेशंटचं डॉक्युमेंटेशन ठेवतो, अगदी डे 1 ते पेशंट आमच्याकडून बरा होऊन जाईपर्यंत त्याची सगळी केस हिस्ट्री आमच्याकडे असते. आणि ह्या 20 वर्षांमध्ये नाही म्हटलं तरी वी हॅव कम विथ द डेटा ऑफ 20,000 to 25,000 पेशंट्स. तर रिसर्च करण्यामागचं कारण आहे की असं आजकाल म्हटलं जातं की इव्हिडन्स बेस्ड शास्त्र नाही आहे होमिओपॅथी, तसं नसून नॅनोटेक्नॉलॉजी जी आहे ती नॅनोटेक्नॉलॉजी आमच्या शास्त्राचे जे उद्गाते होते, द फाउंडर ऑफ होमिओपॅथी, ही हॅड इन्व्हेंटेड इट लॉंग बॅक. तर आम्ही त्याला प्रयत्न असा करतो की पेशंटला आमच्याकडचा जो इव्हिडन्स आहे, जे हा सूर्य आणि हा चंद्र असं दाखवल्यासारखं आम्ही जर का त्यांना हे पेशंट बरे झालेले आहेत आमच्याकडे, तर त्यांचा विश्वासही बसतो आणि त्यांना हुरूपही येतो की आपण ही ट्रीटमेंट घ्यावी आणि बरं व्हावं. तर आमच्या रिसर्च सेंटरमध्ये हे कंटिन्युअस प्रोसेस चालूच असते आणि आम्ही स्वतःहून आम्ही किती चांगली औषधं देऊ शकू आणि पेशंटच्या हिस्ट्रीवरती किती चांगलं काम करू शकू याच्या सतत प्रयत्नात असतो. ओके, इफ आय आस्क यू की ह्याच्या आजच्या ह्या एपिसोडला इफ आय वॉन्ट यू टू समराइज इन वन लाईन थिंग दॅट यु नो टेक होम मेसेज. टेक होम मेसेज विल बी ऑलवेज एज आय से की तुमची लाईफस्टाईल सुधारा, तुमच्या लाईफस्टाईलमध्ये अतिरिक्त येणारा ताण स्ट्रेस हा सगळा कमी करा, आपल्या खाण्याकडे आपल्या ताटामध्ये जे काय येतं आहे त्याच्याकडे लक्ष द्या, त्याची कॅलरिक व्हॅल्यू, त्याचं ते लोकल फूड असेल आणि तुम्ही घरात तयार केलं असेल तर त्याच्यामध्ये जे काही इन्ग्रेडियंट्स असतील त्याच्याकडे लक्ष द्या. गोड खाऊ नका, गोड याचा अर्थ साखर आणि गुळ. आपल्याकडे म्हणतात की गुळ खाल्ला की चालतो आणि साखर खाल्ली तर चालत नाही, पण तसं नाही, दोन्ही एकाच घटकापासून तयार झालेले असतात. याचा वापर कमीत कमी करा, थोडा बहुत होणं आवश्यक आहे पण कमीत कमी करा. त्याशिवाय ॲडल्ट्रेटेड फूड किंवा ज्याच्यामध्ये केमिकल्स असू शकतात, म्हणजे आता मॅगी, त्यानंतर हे रेडीमेड नूडल्स, रेडीमेड कोल्ड ड्रिंक्स, ह्याच्यामध्ये रंग आणि फ्लेवर हे जे काय घातलेलं असतं, कृत्रिम रंग आणि कृत्रिम स्वाद, हे सगळं अवॉइड करायला पाहिजे. आपल्या रिजनमध्ये, आपल्या आपण ज्या भागात राहतो तिथलं लोकल फूड जे आहे हे आपल्या प्लेटमध्ये येणं फार आवश्यक आहे. व्यसनांपासून दूर राहा आणि रोजच्या रोज एक्सरसाइज करा. तर हाच आरोग्याचा मूलमंत्र आहे जो मी लिव्हरसाठीही सांगू शकते. आय थिंक लिव्हरच्या आजच्या ह्या एपिसोडात जसं आम्ही बरेच वेळ अल्कोहोलाचे रोवलेलं आणि इंटरेस्टिंग गजल अशी की आम्ही ज्यांना खुश असतं, हॅपी असतं, देन वी सेलिब्रेट विथ ड्रिंक्स. ज्यांना आम्ही सॅड असतं त्यांना आम्ही ड्रिंक्सांनाच सेलिब्रेट करतो. इट इज अप टू यू हाऊ यू वॉन्ट टू लीड युअर लाईफ,
सेलिब्रेट नाव अँड देन फेस द कॉन्सिक्वेन्सीस, इट इज अप टू यू. दोतोरान आपले सांगपाचे आपल्या परेन सांगपाचो प्रयत्न केलो तो म्हाका कितको पचलो हे तुम्ही डिसाईड करपाचे. मोर इम्पॉर्टंटली आणि एक गजल तुम्ही म्हणालात मॅडम की इज स्ट्रेस. एज आय सेड, हॅपी यू ड्रिंक, सॅड यू ड्रिंक. स्ट्रेस इज समथिंग दॅट यू एंड अप यू नो गेटिंग इन टू अल्कोहोल ऑर एनी दिस काइंड ऑफ थिंग. हाऊ डू यू मॅनेज स्ट्रेस? तुम्हाला एक्झॅक्टली एक्झॅक्टली इट्स अ प्राईम सब्जेक्ट नाऊ डेज. कारण सगळेजण म्हणतो की मला ह्याचा स्ट्रेस आहे, त्याचा स्ट्रेस आहे, मला ताण त्याचं नियोजन करता येत नाही. बट यू डू वॉट यू लाईक, देन यू विल नॉट गेट स्ट्रेस. तुम्हाला आवडत नसेल ते काम तुम्ही करूच नका. आणि तुमची जर का ॲम्बिशन असेल आणि तुम्ही जर का त्या ॲम्बिशनच्या मागं अगदी पूर्ण आपल्या सगळ्या कॅपॅसिटीनं जात असाल, यू विल नॉट डेफिनेटली गेट द स्ट्रेस. पण वेळेचं नियोजन करणं, आपल्या आहाराचं नियोजन करणं आणि आपल्या व्यायामाचं नियोजन करणं, वेन यू हॅव अ प्रॉपर प्लॅन यू विल नेवर हॅव अ स्ट्रेस. सो दॅट इज द व्हेरी बेसिक थिंग, यू प्लॅन इट प्रॉपरली, यू विल नॉट गेट द स्ट्रेस. जेव्हा आम्ही सगळ्यांना दोतोराकडे उलयता त्यांना खूपदा आम्ही डिझीज टेक्निकल टर्म मेडिकल टर्म्स अँड ऑल दोज यु नो हॉस्पिटल्स हे ते उलयता. एक इंटरेस्टिंग गोष्ट मॅडम आय लाईक टू शेअर इज वेन एव्हर आय हॅव स्पोकन, इवन आपल्या प्रिव्हियस एपिसोड्स जे आहेत त्याच्यात आपण मोर ओवर आपला फोकस हा स्ट्रेस, आहार, एक्सरसाइज, दिस हॅज ऑल्सो बीन पार्ट ऑफ दिस एंटायर इंटरव्ह्यू. सो आय थिंक इट्स इट्स अ लिल डिफरंट. सो आय थिंक व्ह्यूअर्स पण माझे ॲप्रिशिएट करणार दिस पर्टिक्युलर पर्स्पेक्टिव्ह ऑफ लिव्हिंग अ हेल्थी लाईफ. आणि हाच्या बद्दल जर चढ तुमकां जाणून घेऊक असा जाल्यार डेफिनेटली हांवें तुमकां सांगलेलं लास्ट एपिसोडान मेन्शन केलें की आमकां ह्या नंबराचेर तुम्ही फोन करात. तुमकां जे मॅडमीन पुस्तक बरयलां हेल्थ मंत्र ते तुमकां थंयसर घरपोच तुमकां मेळटलें. तशेंच दुयेंसा पासून पयस कशें रावप, दॅट इज टू हॅव एन आयडियल डायट. त्या खातीर मॅडमीन आनी एक पुस्तक बरयलां, दॅट इज डायट एन मी. वेगवेगळे इनिशिएटिव्स घेता मॅडम एन्ड वॉट मेक्स हर फिट अँड फायन इज आय थिंक दीस एटिट्यूड. शी लायक्स वॉट शी इज डुईंग, शी एन्जॉयज वॉट शी इज डुईंग, अँड दॅट इज वॉट यू शूड ऑल्सो इनकॉपरेट इन युअर लाईफ. मॅडम थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग अस. इट हॅज बीन अ रोलर कोस्टर जर्नी ऑफ ऑल दीस एपिसोड. आणि आम्ही परत पुढे वेगवेगळे दुयेंसाबद्दल आणि जाणून घेऊक खातीर मॅडमीबद्दल हांगासर इंटरव्ह्यू आसतले. त्या खातीर मॅडम थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच.